एम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। गंगूताई साले प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना आई या नावाने पुरस्कार दिला जातो। उद्योग क्षेत्रात सर्वोत्कृष्ट कार्यासाठी उमरखेड इथल्या युवा उद्योजक संदीप नारायणदास भत्तड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। नांदेडमध्ये हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडलाय। या सोहळ्यात साहित्य क्षेत्रातील दीपा बियाणी, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी भार्गव राजे, व्यंगचित्रकार बाबूराव गंजेवार, योगतज्ञ अनिल अमृतवार यांनाही आई या पुरस्काराने गौरवण्यात आलंय। भत्तड यांच्या नमस्कार डेअरीने रोजगार, पशुसंवर्धन आणि ग्रामविकासासोबतच सामाजिक कार्य, शेतकरी मार्गदर्शन शिबिर व युवा उद्योजक तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत। या सर्व कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। नमस्कार डेअरीचे निखिल भत्तड आणि संदीप भत्तड यांनी हा पुरस्कार स्वीकारला। भत्तड यांनी नमस्कार दूध डेअरी हा 2009 उद्योग उभा केला आणि अल्पावधीतच या छोट्याशा रोपट्याचं वटवृक्षात रूपांतर केलंय। या उद्योगासाठी भत्तड यांना याआधीही अनेक पुरस्कार मिळालेत। यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त रोजगार देणारा उद्योग समूह म्हणून नमस्कार दूध डेअरीची ओळख आहे। 8 वर्षांपूर्वी केवळ 14 लिटर दुधापासून सुरू झालेली ही डेअरी आज दररोज 25,000 लिटर दूध संकलित करते। नमस्कार डेअरीमुळे यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यातील 6,200 शेतकऱ्यांना रोजगार मिळालाय। कयाम नवाब, एएम न्यूज, उमरखेड। शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यांना दुधाचं महत्त्व कळावं। आम्ही जेव्हा 2009 चालू केलं तेव्हा अवघ्या 7 ते 8 रुपयात लोकांना दूध विकावं लागत होतं। त्यावेळेस 18 रुपये लोकांना देऊन आम्ही हे दूध खरेदी केलं आणि लोकांना दुधाची पारदर्शक चाचणी करून आमच्या संकलन केंद्रावर तुझ्या दुधात काय आहे, किती पाणी आहे, किती फॅट्स आहेत, किती SNF आहे, त्यांच्या समोरच एक पारदर्शक चाचणी करून त्याची पावती देत गेलो। एएम न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।